महाराष्ट्र टाइम्स वन या चॅनलवरील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून सदैव अपडेट रहा महाराष्ट्र टाइम्स वन सोबत। नालासोपारातील पूर्वेकडील संकेश्वर नगर येथील साफल्य नावाची चार मजली इमारत अचानक कोसळल्याची घटना घडली आहे। ही इमारत 10 वर्ष जुनी असून काल मध्यरात्री इमारतीची माती घसरत असल्याने दिसताच रहिवासी बाहेर पडले। या इमारतीमध्ये 30 घरे आणि 3 दुकाने होती। 5 कुटुंब राहत होते तर इतर रहिवासी स्थलांतरित झाले आहेत। सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाहीये। जर 10 वर्षात इमारत पडू लागल्या तर घरे घेणाऱ्या रहिवाशांनी घरे कोणाच्या भरोशावर घ्यायची असा सवाल रहिवासी विचारत आहेत। मला सांगा आज जी परिस्थिती झाली आहे तुमची इमारत कोसळे कधी बांधली होती कशी इमारत होती? 2009 साली बांधली ही बिल्डिंग इमारत आणि ह्याच्या आधी आमची ही बिल्डिंग लीगल होती। आम्ही लीगल पद्धतीने 1 ते 20 फ्लॅट G+3 राहत होतो। त्या बिल्डिंगला आम्ही बोललो चला नवीन आपण देऊया करायला, म्हणून आम्ही ती अभय नाईकला दिली करायला। 3 वर्षात त्यांनी आम्हाला दिलं पण पजेशन नाही दिलं। तिथेही त्याची त्यांनी आमची फसवणूकच केली, सगळीकडे फसवणूक। आम्ही पाण्याला सुद्धा पैसे मोजले, लाईटीला सुद्धा, सगळ्याला पैसे मोजले आम्ही। येते 9 वर्षात इतका पैसा आमचा गेला आहे ना की सांगू नका। सगळीकडनं असं गांजलोय आम्ही अगदी, आणि त्यात ही आता अवस्था आमची अशी झाली। आम्ही आताही आम्ही ऑडिटर आणलेला तर त्याला दुकानवाल्यांनी आड आले, दुकानवाल्यांनी आम्हाला ऑडिट करायला अडचण दिली, त्यामुळे ते पण काम रखडलं। म्हणजे कुठेच आम्ही धावू नव्हतो शकत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आम्हाला त्यांनी अडवलं की हे नाही। म्हणजे काही तर काय तर दुकानवाल्यांना आम्ही कितींदा सांगतो। तुम्ही ह्या घटनेला जबाबदार कोणाला मागताय? आज तुमची अवस्था काय आहे? आज आमची अवस्था म्हणजे आम्ही पूर्ण बेघर आहोत। आमच्या अंगांविषयी कपड्यांवरच आहोत। आमच्याकडे तर ना पैसा आहे, कपडा आहे, ना घर आहे, काहीही नाही। आम्ही आज भिकाऱ्यासारखं बाहेर आहोत। आमचं स्वतःचं घर असताना काय तुमची मागणी आहे, काय व्हायला पाहिजे? आम्हाला आमचं घर पाहिजे। आम्हाला आमचं स्वतःला आत्ता राहायला घर पाहिजे। आत्ता आम्ही कोणाच्या घरी राहणार सांगा? आम्हाला या क्षणाला 5 फॅमिलीना घर पाहिजे राहायला। ते तुम्ही देऊ शकता का? संसार कड आमचा अख्खा संसार त्यात गेला। आता कधी येणार आहे तो? बाहेर येऊ शकणार आहे का? आम्हाला असं माहित नव्हतं एवढं कोसळेल असं। आम्ही बोललो पिलर आहे नंतर होईल रिपेअर, म्हणून आम्ही 5 जण तेवढं राहिलेलं। महानगरपालिकेने दिली नोटीस होती पण पिलरसाठी दिली होती, म्हणून आम्ही आपल्याला राहिलो की चला राहतोय। आम्हाला असं तेवढंच माहिती, तेवढी कोसळ सांगा। आमचा जीव आम्हाला प्रिय नाहीये का? हा आमची एवढी फसवणूक केली, आम्हाला आमची नुकसान भरपाई पाहिजे।